Hal kita dengan rasa air aku di kita dari air aku di kita dari tanah rawi ni Sri Sindhi Chandrakan Sopana Upad Dapal Jilla Perisod Pratham Shara Ban Pimpri Taluka Cimanda Jilla Ahmadnagar Ada Pan Tanah Rawi Hadu Kata Si Dunari Ibu Zahri Aku Di Ya Kata Orang Dari Tapan Tanah Rawi साधारणपणे यावरती प्रश्न संख्या 10 गुण या घटकाला 10 गुण आहे आणि प्रश्न संख्या जी आहे ती 5 प्रश्नांची संख्या आहे. जर आपण आकृती या उपघटकाचा जर विचार केला तर यापूर्वी ज्या परीक्षा परिषदेने परीक्षा घेतलेली आहे या परीक्षा परिषदेच्या प्रश्नांचा जर आपण बारकाईने पाहिले की विषय प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये पाहिले तर यामध्ये आकृती या घटकावरती आकृती या घटकावरती आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि किती प्रश्न विचारले जातात. दरवर्षी साधारणपणे आपल्याला आकृती या घटकावरती एक प्रश्न हा कंपल्सरी प्रश्न विचारला जातो. कधी कधी आपल्याला काय केले जातात दोन प्रश्न एक ते दोन प्रश्न या आकृती या घटकावरती काय केले जातात आपल्याला विचारले जात असतात. तर मग आपल्याला एक ते दोन प्रश्न म्हणजे साधारणपणे दोन ते चार गुण ते दोन ते चार गुण मिळवण्यासाठी आपल्याला अगदी हक्काच्या सोपा आहे हा घटक. या प्रकारचे प्रश्न सोडत असताना आपल्याला जास्त काही विचार करायचा नाही फक्त आपल्याला निरीक्षण करायचं आपल्याला पाहता आलं पाहिजे पाहून लक्षपूर्वक पाहून त्याच्यामध्ये काय बदल होते ते आपल्याला पाहिजे असते. तर पहा या जर आकृती हा जो घटक आहे या तुम्ही विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये काय असतो की आकृत्यांचा यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये आकृत्यांचा एक गट दिलेला असतो. आकृत्यांचा काय केलेला असतो आपल्याला गट दिलेला असतो. आता गट म्हणजे ठरलेला आहे त्यांचा पॅटर्न ठरलेला आहे काय आपल्याला तीन आकृत्यांचा गट दिला जातो. किती तीन आकृत्यांचा गट दिला जातो आणि या आकृत्यामध्ये कोणत्या तरी बाबतीत साम्य असते. साम्य म्हणजे काय समानता काहीतरी आपल्याला त्याच्यामध्ये साम्य समान दिसून येते. पहिल्या आकृती या ठिकाणी समजा पहिली आकृती असणार आहे तुमची इथं या दुसरी आकृती असेल इथं ही तिसरी आकृती असेल याच्यामध्ये समजा तुम्हाला आमचा त्रिकोण दिला इथं सुद्धा काहीतरी त्रिकोण असणार इथं सुद्धा त्रिकोण असणार म्हणजे तिन्ही आकृतीमध्ये आपल्याला काही ना काही साम्य असणार दिसून येणार आणि मग असे साम्य असणारी आपल्याला आकृती काय करायची असते पर्याय निवडायचे असते. पर्याय म्हणजे खाली आपल्याला पर्याय दिलेले असणार एक नंबर दोन तीन आणि चार नंबर यापैकी आपल्याला मग समजा ज्या पर्यायामध्ये साम्य दिसणारी जी आकृती आहे ती आकृती आपल्याला शोधायची असते आणि आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये ती नोंदवायची असते. मग आता सगळ्यात महत्वाचे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षपूर्वक व्यवस्थित बसा आणि समजून घ्या. आता जे सांगणार आहे तो आत्मसाचकेचा काय आहे आपला आत्मा आहे ते सगळ्यात महत्वाचं हे जी स्थिती आहे ही जी तुम्हाला आता स्क्रीनवर दिसते ना हे ज्याला व्यवस्थित समजेल त्याला सगळा घटक काय होणार आहे व्यवस्थित समजणार आहे. पहा काय म्हटलंय मी इथं दिलेल्या आकृत्यांमध्ये म्हणजे तुम्हाला किती आकृत्या दिलेल्या असणार प्रश्नांमध्ये मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला तीन आकृत्या आपल्याला काय केलेल्या असणार दिलेल्या असणार आहे. मग या आकृत्यांवरती काय करायचं आहे आपल्याला या आकृत्यांचा आकार आकृत्यांचा आकार आकारामध्ये काय असणार आहे की तो आकार कसा बदलत जातो आहे पहिल्या आकृतीचा आकार कसा आहे दुसऱ्या आकृती तो कसा झाला तिसऱ्या आकृतीमध्ये कसा झाला आणि आता चौथ्या म्हणजे आपल्याला पर्यटन शोधणाऱ्या आकृतीमध्ये तो आकार कसा हवा हे आपल्याला काय करावं लागणार आहे शोधावं लागणार आहे. मग हा जो आकार आहे कधी कधी काय होतं गतिवर किंवा प्रतिगतीवर या दिशेने सुद्धा बदलत म्हणजे काय यंत्र हा घड्याळाच्या काट्याच्या या दिशेप्रमाणे आपण जे जाता बदलत किंवा घड्याळाच्या मुख्य दिशेने सुद्धा आकार काय होतो बदलत जातो ते आपल्याला काय करावं लागणार आहे पाहावं लागणार आहे.
त्यानंतर संपूर्ण घटक आहे आपला रेषा. मग रेषा म्हणजे काय होतं? रेषामध्ये काय आहे की समजा या चार आकृती आहे, ही पहिली आकृती आहे, ही दुसरी आपली आकृती आहे, ही आपली तिसरी आकृती आहे. मग यामध्ये रेषांची संख्या काय होते? इथे एक असणार, इथे एक असेल तर इथं दोन, इथं दोन असेल तर तीन. म्हणजे या रेषांची संख्या काय होत जाते? एक तर वाढत जाते, रेषांची संख्या वाढत जाते. एकतर रेषांची संख्या काय होते? वाढते किंवा कमी सुद्धा होते. म्हणजे आपल्याला आकार तर लक्षात आला, आकाराकडे पाहायचं आहे. दुसरी गोष्ट रेषा, रेषा पाहत असताना काय करायचं आहे? इथे रेषांची संख्या कमी कमी होत जाते, रेषांची संख्या वाढत जाते. त्यानंतर त्यांची दिशा, दिशामध्ये मी बघा सांगितलं तुम्हाला पडेल आकृती. एकतर ते काय होणार? घड्याळाच्या काळाच्या दिशेने तरी आकृती फिरते, घड्याळाच्या काळाच्या विरुद्ध दिशेने तरी फिरते. आणि त्यानंतर समजा या आकृत्यांमध्ये वापरलेली चिन्हे. आता आकृत्यांमध्ये काय केलं जाते? आता त्या प्रश्नांमध्ये कधी कधी दोन चिन्ह वापरले जातात, दोन तीन चिन्ह वापरले जातात, चार चार चिन्ह वापरले जातात. मग विद्यार्थी मित्रांनो, आपला गोंधळ होऊ नये म्हणून आपण काय करायचं? उदाहरणार्थ या आकृती सोबतच इथं काय आहे? हा एक पोकळ गोल आहे, इथं परत हा त्रिकोण घेतला, परत काय केलं इथं आता हा भरीव गोल घेतला, इथं चार आता घेतला. तर या आकृतीमध्ये चार चिन्ह झाले. मग वापरलेली चिन्ह कितीही वापरू द्या, पण आपण प्रश्न सोडवताना मात्र काय करायचं आहे? कोणत्या तरी एकाच चिन्हावर काय करायचं आहे? एकाच चिन्हावर लक्ष केंद्रित करायचं. आता समजा तुम्ही ह्या भरीव गोलावर लक्ष केंद्रित केलं, तर मग आज दुसऱ्या आकृतीमध्ये हा भरीव गोल कुठे गेला? हा भरीव गोल इथं आलाय का इकडं सरकला आहे? समजा इकडं सरकला असं समजू आपण. मग तिसऱ्या आकृतीमध्ये हा जो भरीव गोल आहे इथं गेलेला आहे. मग आपण ही लक्षात ठेवायची. मग आपले जे पर्याय आहे त्या पर्याय म्हणून हा भरीव गोल कुठे जाणार असा असेल, आपण जर लक्ष दिलं हा इकडं काय झालाय की घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने फिरतो, मग तो कुठे येणार? इथे. म्हणजे आणि अशी आपण आकृती पर्यायातून शोधायची. आपल्याला योग्य उत्तर शोधण्याच्या ऐवजी आपण सुरुवातीला काय करायचं की कोणती आकृती आपलं उत्तर होणार नाही असं करायचं. म्हणजे चिन्हाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं चिन्हाच्या बाबतीत? एक चिन्ह देऊ, दोन चिन्ह देऊ, आपल्याला प्रश्न सोडवताना काय करायचंय? फक्त एकाच चिन्हावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे? चिन्हांची संख्या, त्यांची संख्या किती आहे? चिन्हांची संख्या एक, एका दोन, एका तीन आहे. त्यानंतर समजा आहे आकृत्यांची पाडलेली भाग. आता पहा, आतापर्यंत जे प्रश्न विचारलेले आहे, समजा हे वर्तुळ आहे, या वर्तुळाचे समजा काय असणार? या वर्तुळात वर्तुळ दिलेला असेल, आत त्रिकोण दिलेला असेल, किंवा हे वर्तुळ आहे, या वर्तुळाचे चार भाग, दोन भाग केले आपण. कधी कधी हा वर्तुळ आहे, या वर्तुळाचे दोनच भाग केले, चार भाग केले, समान भाग केले. म्हणजे आकृत्यांचे पाडलेले भाग आहे, हे भाग कधी कधी कसे असतात? समान भाग असतात. समान भाग आहेत का काय हे सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे? पाहावं लागणार आहे. अशा बाबतीत सारखेपणा निरीक्षण करून सुरू करावा. निरीक्षण काय? हा यासारखे जे प्रश्न आहे की गटाशी जोडणारे पद ओळखणे, शोधणे, यासाठी सगळ्यात महत्वाचा काय आहे? निरीक्षण. आतापर्यंत आपण निरीक्षण बऱ्याच वेळा शब्द वापरला जातो, पण निरीक्षण, निरीक्षण कशाला म्हणायचं? तर निरीक्षण म्हणजे का आपण पाहतो, बरोबर. आता आपण पाहिलं की एखादा पक्षी काय करत आहे की आपल्या वर्गाच्या बाहेर आकाशात उडत आहे, पण आपण त्याला काय म्हणतो? तो कावळा, कावळा आहे, बरोबर. मग आपण त्याला कावळा का म्हणतो? कारण त्याचा रंग कावळा काळा आहे, त्याला चोक आहे, आपण पाहिलेला. म्हणजे आपण नुसतं पाहणं, पाहणं म्हणजे निरीक्षण नव्हे, तर काय आहे? लक्षपूर्वक, लक्षपूर्वक पाहणं, लक्षपूर्वक पाहणे, त्याला काय म्हणायचं? निरीक्षण. आणि ही निरीक्षण शक्ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि जर आपल्याला व्यवस्थित आपण निरीक्षण केलं तर यावरती जे प्रश्न आहे ते सोडवायला आपल्याला काही अडचण येणार नाही. हेतुपूर्वक पाहणे असंही आपण याला म्हणू शकतो. तर पहा,
मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की यासारखे जे प्रश्न आहेत यावरती विचारले जाणारे जे प्रश्न आहेत, तर या प्रश्नांच्या सुरुवातीला काय केलेले असतात, तीन पदं दिलेली असतात. किती पदं दिलेली असतात? तीन पदं दिलेली असतात. म्हणजे तीन पदं म्हणजे काय? आकृती. आता इथं पद का म्हटलं? कधी या गटाच्या दोनाऱ्या पदामध्ये संख्या असू शकतात, त्याबरोबर शब्द पण असू शकतात, परंतु आज आपण पाहत आहोत आकृत्या. म्हणजे आपल्याला सुरुवातीला किती आकृत्या दिलेल्या असणार आहे? तीन आकृत्या दिलेल्या असणार आहे. आणि मग त्या आकृत्यांमध्ये त्यांचं काय असतं? काही वैशिष्ट्य आहे. त्या पद्धतीने आकृत्यांमध्ये वैशिष्ट्य असतं आणि त्या वैशिष्ट्यामुळे त्यांचा काय होतो? एक गट तयार होतो. आकृत्यांचा गट केव्हा म्हणतो? त्यांचं काहीतरी वैशिष्ट्य असतं, त्यांच्यामध्ये काहीतरी साम्य असतं. आणि हे जे वैशिष्ट्य त्यांच्यामध्ये असणारं जे साम्य आहे, ते साम्य आपल्याला काय करायचं असतं? लक्षात घ्यायचं असतं. आणि ते लक्षात घेऊन आपल्याला त्या तीन आकृत्यांच्या गटात बसणारे पद म्हणजे आपल्याला चौथी आकृती काय करायची असते? आपल्या पर्यायामधून शोधायची असते. इतकं सोपं काम असतं. पण हे शोधायचं काय असतं? अगदी सोपं. निरीक्षण. तुम्ही निरीक्षण याचा हेतूपूर्वक लक्षपूर्वक पाहिलं की प्रश्न आपला सॉल्व्ह झाला. आता पहा, हा जो घटक आहे, या घटकावरती सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय करायचं? मी तुम्हाला सांगितलंय की निरीक्षण. मग कसं करायचं निरीक्षण? ते निरीक्षण करत असताना आपल्याला आकृत्यांमध्ये आकार, आकृत्यांचा आकार कसा आहे हे पाहिजे. आता आपण जे काही घटक पाहिले की आपल्या अगोदर, आता प्रश्नांकडे जाण्यापूर्वी आपण थोडंसं काय करूया की उजळणी करूया. आकृत्यांचा आकार आहे ते घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेप्रमाणे बदलेल किंवा घड्याळ्याच्या उलट्या काट्याच्या दिशेप्रमाणे बदलेल. त्यानंतर आकृत्यांची दिशा कशी आहे? आकृत्यांमध्ये संख्या, आकृत्यांमध्ये संख्या तुम्हाला असं त्रिकोण दिला, या त्रिकोणाचा अर्थ त्रिकोण असणार आहे किंवा काय दिले? या आकृत्यांमध्ये संख्या काय? त्रिकोण आहे, चौकोन आहे, वर्तुळ आहे, जे काय दिलेलं आहे किंवा भरीव चौकोन आहे, जे आपल्याला काय करायचं आहे? काळजीपूर्वक लक्षपूर्वक पाहायचं आहे. त्यानंतरचा घटक होता आपण त्याची संख्या. एक जरी संख्या काय होते? वाढत जाते किंवा कमी कमी होत जाते. नंतर आहे चिन्हांचा वापर. चिन्हांचा वापर जो आहे, कितीही चिन्ह आपल्याला त्या प्रश्नामध्ये देऊ द्या, एक देऊ द्या, दोन देऊ द्या, अजून तीन देऊ द्या, आपल्याला मात्र एकाच चिन्हावर काय करायचं आहे? लक्ष केंद्रित करायचं आहे. एकाच चिन्हावर लक्ष केंद्रित करायचं. त्यानंतर आहे आकृत्यांमध्ये पाडलेले भाग. मग आकृत्यामध्ये पाडलेले भाग जे आहेत, एकरी भाग समान असू शकतात, समान आहेत का किंवा कसे आहेत, ते आपल्याला काय करावं लागणार आहे? पाहावं लागणार आहे. आता पहा, म्हणजे यासारखे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण काय केलेलं आहे? पाहिलेलं आहे की आकृत्यांची संख्या, चिन्हांची संख्या, समान भाग कसे बदलतात. आता हे आपण थोडस काय केलेलं पूर्व तयारी करून घेतो की तयार झालो आपण आता या प्रकारचे प्रश्न सोडवायला. मग आता प्रश्न प्रत्यक्षपणे कसा विचारला जातो बघा. आपण काही उदाहरणं पाहूया आणि काही उदाहरणं पाहिल्यानंतर या पूर्वी झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामधील प्रश्न सुद्धा आपण घेणार आहोत. की पहा काय म्हणलं, की खालील पैकी तीन पदांचा एका विशिष्ट वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. काय म्हणलंय? विशिष्ट वैशिष्ट्य. पहा आपण पाठीबाबत थोड्या वेळापूर्वी पाहिजे होतं की वैशिष्ट्य आलं का नाही, वैशिष्ट्यानुसार एक गट तयार झाला. ते वैशिष्ट्य आपल्याला काय करायचं आहे? लक्षात घेऊन गटाशी जुळणारे पद आपल्याला निवडायचं आहे. आता पहा, मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी आपल्याला काय दिलेले आहे? प्रश्न आपल्याला दिलेले आहे. पहा किती प्रश्न आपल्याला आहेत? एक, दोन आणि तीन. तीन प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाचं असेल तीन प्रश्न आपल्याला असणार आहे आणि उत्तर म्हणून आपल्याला पर्याय असणार आहे एक, दोन, तीन आणि चार पर्याय असणार. मग जर आपण या आकृतीचं बारकाईने निरीक्षण केलं, पाहायचं नाही आपल्याला, निरीक्षण करायचं. निरीक्षण म्हणजे काय? बारकाईने पाहणे, लक्षपूर्वक पाहणे. तर पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतं? हा सूर्य. दुसऱ्या आकृतीत काय दिसतंय आपल्याला? आपण जर पाहिलं तर हा दिसतो आपल्याला चंद्र. आणि तिसऱ्या आकृतीत जर पाहिलं आपल्याला तर काय दिसत आहे? चांदण्यामुळे आपण त्याला किंवा आपण त्याला तारेच जमलो. तर म्हणजे हे
याचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला कसं तिथे सूर्य चंद्र तारे हे कुठे आहेत आकाशात आहे. आणि मग आपल्याला उत्तर आफ्रिकामध्ये जर पाहिलं तर पहिली आकृती जी आहे ना ही आकृती कशाची दिसते आपल्याला कृत्रिम उपग्रहाची आकृती दिसते. दुसरी जी आकृती आहे ती कशाची दिसते रॉकेटची अग्निबाणाची आकृती दिसते. तिसरी जी आकृती आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसते विमान दिसते. आणि चौथी जी आकृती आहे या चौथ्या आकृतीमध्ये पाहायला आता काय दिसतोय ग्रह दिसतोय. पहा हा जो ग्रह आहे आता तुम्ही शिकलेला असाल शिष्यवृत्तीची तयारी करताय तर याचा हा भौतिक आहे आपली कडी आहे म्हणजे हा कोणता ग्रह असणार आहे शनी ग्रह असणार आहे हे आपल्या माहितीसाठी झालं. पण याच्याशी जुळणार कर काय आहे की आकाशात काय आकाशाकडे चार वस्तू आहे पण सूर्य चंद्र तारे यांच्या बरोबर काय असणार ग्रह. सूर्य चंद्र तारे यांच्या बरोबर काय मॅच होऊ शकतो ग्रह मॅच होऊ शकतात. म्हणून याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार हे याचं योग्य उत्तर असणार आहे. तर चला आपण काय करूया आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपला पुढचा जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न सुद्धा तसाच आहे की विशिष्ट वैशिष्ट्यानुसार आपण क्रिया करणं ठेवायचं वैशिष्ट्यानुसार एक गट आणि ते वैशिष्ट्य लक्षात घेतले. ही जी आकृती आहे हा जो प्रश्न आहे या प्रश्न आकृत्यामध्ये सुद्धा तीन आकृत्या दिलेल्या आहेत. पण याचं बारकाईने निरीक्षण केलं तर पहिली जी आकृती आहे या आकृतीमध्ये काय आहे एक मुलगा बसलेला आपल्याला दिसतोय आणि हा मुलगा काय करतोय त्याच्या समोर हे जो तबला आहे हा तबल्याचं वादन करतोय म्हणजे काय करतोय इथं आपण त्याला म्हणून या वाटल्यास असं थोडं येऊ शकता तबला वादन मुलगा काय करतोय तबला वादन. आणि ही दुसरी आकृती आहे या दुसऱ्या आकृतीमध्ये हा काय आहे एक माणूस आहे त्याच्या समोर असणार काय हे जे आहे हार्मोनियम वादन काय आहे हार्मोनियम वादन पियानो म्हणतो आपण त्याला तो काय करतो काहीतरी वादन करतोय पियानो वादन करतोय. आणि तिसरी आकृती जी आहे त्या तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला एक मुलगी दिसते ती मुलगी काय करते बासरीचं वादन करते काय करते बासरीचं वादन करते. म्हणजे आपण जर तिन्ही आकृत्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक आकृतीमध्ये वादन चालू इथं पहिल्या आकृतीत तबल्याचं वादन आहे दुसऱ्या आकृतीत पियानो हार्मोनियम घेऊन तिसऱ्या आकृतीमध्ये काय आहे बासरी वादन चालू म्हणजे याचं वैशिष्ट्य काय झालं आता वादन. मग आपल्याला आपल्या दिलेल्या पर्यायामध्ये काय करायचं वादन चालू असणारा पर्याय करायचं. हा पहिलं जे आकृती आहे आपला पर्याय त्याच्यामध्ये हा माणूस आहे मुलं आहे तो काय करतोय संगणकावर काम इथे वादन आहे का नाही म्हणजे ही आकृती आपल्या कामाची नाही. आता आपण दुसऱ्या आकृती घेत आहोत दुसऱ्या आकृतीमध्ये काय आहे इथं मुलं आहेत वर्गात दुसऱ्या आहे मुलं आहेत त्यांच्या समोर या स्क्रीन आहे केलेली ती मुलं टीव्हीवरती काहीतरी पाहत आहे म्हणजे ही पाहत आपल्या वादाच्या वैशिष्ट्याची मॅच होते का नाही म्हणजे दुसरी सुद्धा पर्याय दुसरा सुद्धा पर्याय आपल्या कामाचा नाही. तिसऱ्याकडे जाऊया या तिसऱ्या आकृतीमध्ये एक मुलगा दिसतो आपल्याला हा मुलगा काय करत आहे की या वहीवर काहीतरी तो लिहिता म्हणजे या विद्यार्थ्याचं काय चाललेलं आहे लेखन पण आपलं वैशिष्ट्य काय आहे वादन. मग तिसरी आकृती आपल्या काय फायद्याची आहे का नाही हा सुद्धा पर्याय होणार नाही म्हणजे या ठिकाणी पहिला पर्याय गेला दुसरा पर्याय गेला तिसरा सुद्धा पर्याय गेला तर राहिलेला चौथा पर्याय आपल्या कामाचा आहे का नाही ते आपण अंदाजे लगेच चौथा पर्याय असं न करता अगोदर आपण पटकावून पाहणार आहोत आणि नंतर गरज आपण ठरवणार आहोत पर्याय आहे की नाही. मग बाबा चौथ्या पर्यायामध्ये हा जो मुलगा आहे याच्या समोर काय आहे हा मालिका आहे आणि याचे हे जे दोन हात आहेत ते दोन हात काय आहेत या हार्मोनची मूर्ती आहे म्हणजे या ठिकाणी त्याचं काय चाललेलं आहे वादन चाललेलं आहे म्हणून आपला योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता पुढचा प्रश्न पाहत असताना हा प्रश्न पाहताना आपल्या एक गोष्ट लक्षात येते काय लक्षात येते की पहिलं पहा सध्या जे चाललेलं आहे सौर ऊर्जेचा वापर मुख्यमंत्री सौर योजना तर हे सोलर आहे पहिलं काय आहे सोलर सोलर म्हणजे सोलर तर आपल्याला पहिले चित्र दिसते दुसरी जी आकृती दिसते ते काय आहे एक टर्बाईन द्वारे वीज निर्मिती आहे
याला आपण पद्धतीने निर्मिती म्हणूया, पाण्याद्वारे निर्मिती. आणि तिसरं जे आहे ते आपल्याला काय दिसते, पवन चक्की. काय दिसते? पवन चक्की. या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे, विकून घेत आहे. म्हणजे आपल्याला आपण विचार केला असतो, म्हणजे साधारणपणे याचा जर विचार केला, संध्याप्रमाणे जर आपण आपल्याला पाहिजे असेल, तर आता या प्रश्न आपल्या झाल्या. उत्तराखंडमध्ये काय दिसतं आपल्याला? काय दिसतं? समुद्र दिसतोय. समुद्राच्या अशा उसळणाऱ्या लाटा दिसतात. तुम्हाला सुद्धा समुद्राच्या लाटामध्ये, समुद्राच्या समुद्र किनारे जाऊन पाण्यामध्ये आवड जाते. तर या समुद्राच्या लाटा दिसतात. याच्यामध्ये काय दिसतंय? इथे लिहिलेलं बघा, पेट्रोल. हा पेट्रोल पंपवरचं चित्र आहे. गाडीमध्ये पेट्रोल भरताना हा दिसत आहे. त्यानंतरचं जे आहे यामध्ये हे काय दिसत आहे? आपल्याला कोळसा दिसतो. काय दिसतो आपल्याला? कोळसा दिसतो. आणि चौथी आकृती जी आहे या शब्दामध्ये काय दिसतं आपल्याला? गॅसचे पाईप दिसत आहे. म्हणजे हे जे आहे, जर हे आपण सगळीकडे पाहिलं तर हे जे आहे प्रश्न आकृतीमध्ये जे स्रोत दिलेले आहेत, ऊर्जेच्या स्रोताच्या संबंधित हा प्रश्न आहे. म्हणजे ऊर्जेचे स्रोत कसे आहेत? सोलर आहे किंवा पवन शक्ती आहे. तर हे पुन्हा निर्माण करता येणारे स्रोत आहेत, म्हणजे हे संपूर्ण जाणारे स्रोत आहेत. म्हणजे याला आपण जे आहे याच्याशी मॅच जो होणार आहे, तर मॅच होणार आहे. आता आपण काही तंत्रज्ञान वैज्ञानिक पुढे गेलेले आहे. आता आपण प्रयोग करत आहोत की समुद्राच्या लाटाद्वारे सुद्धा वीज निर्मिती करता येऊ शकते. म्हणून याच्याशी मॅच होणार आपल्याला पर्याय जो आहे, पर्याय असणार आहे पर्याय नंबर एक. हे याचे योग्य उत्तर असणार आहे. तर आपण आता पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. आता हा जरा प्रश्न तुमच्या आवडीचा आलाय. पण या प्रश्नामध्ये काय दिसतंय, काय वैशिष्ट्य आहे, वैशिष्ट्य आपल्याला काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. तर हे वैशिष्ट्य काय दिसतंय? आज तुम्हाला काय दिसतं? बुद्धिबळाचा खेळ दिसतो. काय काय दिसतंय? बुद्धिबळाचा स्फोट दिसतो. बरोबर ना? याच्यामध्ये काय आहे? काही पांढरे आहेत, काही काळे आहेत. ही जर घरं आपण मोजली तर हे घराला तुम्हाला काय करायचं आहे, की हे घरं मोजायचे आहे बुद्धिबळाच्या पटावरती. सध्या तरी आपण म्हणतो काय, बुद्धिबळाचा पट आहे हे जे आहे, हे काय आहे? आपण लुडो किंवा सापशिडी सारखे खेळ खेळताना ही आहे. नंतर जे आहे हा काय आहे? कॅरम आहे. मग हे लक्षात आल्यानंतर जर आपण पाहिलं तर काय आहे की बुद्धिबळ आपण घरात बसून खेळतो. इनडोर गेम म्हणूया, ते सुद्धा सापशिडी घरात, कॅरम सुद्धा घरात. म्हणजे इतर वैशिष्ट्य काय आहे? इनडोर गेम म्हणजे आपण घरात बसून खेळणारे गेम आहे. हे याचं वैशिष्ट्य आहे इनडोर गेम. मग इनडोर गेमची मॅच होणार आकृती कोणतं? पहिला जो आपली आकृती आहे त्यामध्ये आहे पत्ते. मग आता एक पत्ते आहे. दुसरा पर्याय काय आहे? दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला दिसते क्रिकेट. तिथे बॅट दिली, बॉल दिला आहे, त्याचे स्टंप आहे. म्हणजे ही आकृती आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये अजून मुलगा आहे. हा मुलगा काय करतोय? बॉल शिकवतोय पायाने. म्हणजे या ठिकाणी आकृती आहे फुटबॉल. आणि चौथ्या ठिकाणी अजून मुलगा आहे. हा मुलगा काय करतोय? आता वाकलेल्या पोझिशन मध्ये आहे आणि आता बॉल म्हणून पुश करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे ही आहे व्हॉलीबॉल. मग हे जे आहे क्रिकेट म्हणा, फुटबॉल म्हणा, व्हॉलीबॉल, हे कसे आहेत? मैदानी खेळ आहे. मग हे मैदानी खेळाशी संबंधित आहे का? नाही. म्हणून दुसरी आकृती, तिसरी आकृती आणि ती चौथी आकृती सुद्धा आपल्या कामाची नाही. मग पत्ते मात्र आपण घरात बसून खेळू शकतो. म्हणजे इनडोर गेम आहे. म्हणजेच आपले योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. चला आपण आता तुम्हाला समजल्याचे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे गेल्यानंतर आपला हे नेहमी पाहण्यातला आहे. काही विद्यार्थ्यांनी पाहिलं असेल. पहिलं जे आहे ही पहिले काय आहे आपल्याला या ठिकाणी दिसते. पहिली आकृतीमध्ये आपल्याला काही कारागीर जे आहेत, एक कारागीर वापरत असणारे हत्यारे आपल्याला दिसून येत आहेत. अवघड दिसून आहे. पहा की हे जे आहे पहिलं, तर हे आयरन आहे. हे आयरनचा वापर कोण करतो? लोहार करतो आणि वेगवेगळ्या युद्ध वस्तू तयार करतो. नंतर एक दुसरी आकृती दिसते. या दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिसते? करवत दिसते. तर करवत काय करत असतो? तर वापरून काय करत असतो? त्याचं काम करत असतो.
तिसरी आकृती जी आहे तिसरी आकृती जी आहे ही आपल्याला चप्पल शिवण्यासाठी जी आहे साधन आहे चप्पल शिवण्याचं म्हणजे चप्पल तुरुस्तीसाठी आपल्याला आपण त्याचा वापर करतो. मग आता याच्यामध्ये काय आहे की अवजार आहेत हत्यार आहेत मग जे आहेत कामगार त्यांचे आहेत मग याच्यामध्ये काय पहिला आर्थिक परिस्थिती ते स्वस्तोपणी डॉक्टर काम करतात नंतर काय आहे कॉम्प्युटर आहे टोटी आहे पण चौथा पर्याय घेऊन दिलेला आहे जिथे आपल्याला हा दिसतोय टिकाव दिसतोय तर या टिकावाचा वापर करून जो आहे कामगार त्याचा करू शकतो म्हणजे हत्यार जे आहे अवजार असणार आहे पर्याय क्रमांक 4 म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक 4 हे याच उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न पहा तुम्ही आपण पाहिलं होतं काय पाहिलं होतं की आकृत्यांचे भाग पहा आता हा प्रश्न जो आला आहे कशावर आलेला आहे आकृत्यांच्या भागावर आलेला पहा की याच्यामध्ये काय केलेलं आहे आपल्याला तीन आकृत्या दिल्या एक दोन आणि तीन आकृत्या तर दिलेल्या आहेत परंतु पहिले जी आकृती आहे ही पहिली आकृती आहे षटकोनाची पण याचे भाग केले जर तुम्ही बारकाईने पाहिले तर हा भाग आणि हा जो भाग आहे काय समान भाग केलेला आहे त्याचे भाग केले पहिले आकृती समान चार भाग आहेत किती भाग आहेत चार समान भाग बर पहिल्या आकृतीचं झालं लक्षात दुसऱ्या आकृतीमध्ये चौकोन आहे या चौकोनाचे सुद्धा समान किती भाग आहे एक दोन तीन आणि चार तुम्ही नंबर टाकून एक दोन तीन आणि चार दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा एक दोन तीन आणि चार भाग झाले आहेत. आता तिसऱ्या आकृतीकडे गेलं याचे सुद्धा एक दोन तीन आणि चार समान भाग केले म्हणजे याचं वैशिष्ट्य काय आहे की समान भागे वैशिष्ट्य झालं पण किती भाग पाहिजे चार भाग पाहिजे मग आपण आकृतीकडे जाऊया. आता उत्तर आपलं पर्याय कसं शोधणार पहिल्या आकृतीचे पण त्यांनी चार भाग केले पण आपल्याला चार भाग पाहिजे का पाहिजे पण कसे पाहिजेत ते समान पहिल्या आकृतीमध्ये समान आहेत का नाही किती आहे समान नाही म्हणजे पहिली आकृती आपल्या कामाची नाही पहिली आकृतीकडे जी आहे चुकीची आहे. आता दुसऱ्या आकृतीकडे जाऊया दुसऱ्या आकृतीमध्ये काय आहे त्रिकोण आहे किती भाग आहेत एक दोन तीन आणि चार हे चार भाग आहेत पण समान आहेत का हो हे चार भाग सुद्धा कसे आहेत समान आहे हा आपला पर्याय होऊ शकतो परंतु आपण पुढचेही पर्याय काय करणार आहोत परत पाहणार आहोत. आता किती आकृती आहे ओळखवायची याचे सुद्धा किती भाग केले चार भाग केले परंतु हे चार भाग समान आहेत का नाही म्हणजे ही आकृती कामाची नाही. नंतर चौथ्या आकृतीचे भाग किती एक दोन आणि तीन म्हणजे आपल्याला चार भाग पाहिजे चार भाग असणारे आपल्याला तीन आकृत्या मिळाल्या एक दोन आणि तीन परंतु समान चार समान भाग असणारा आपल्याला पर्याय हवा होता आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन. तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता आपण काय केलं की जे प्रश्न आहे ते प्रश्न पाहत असताना प्रत्येक प्रकारचा प्रश्न आपण काय करत आहोत पाहत आहोत. आता हा जो आहे याच्यात काय गड बसलाय पहिल्यामध्ये काय आपल्याला अल्फाबेट दिसून येत आहे बरोबर पहिला आकृती आहे याच्यात लिहिला आहे दुसरा आकृती दिला आहे पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला एन दिसतोय दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला झेड दिसतोय आणि सी दिसतोय पण पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या पर्याय वाय आहे ए आहे एक्स आहे बी आहे हे पण अल्फाबेटच आहे मग आता काय करायचं तर हे पाहत असताना मग आता हेच दिलं आहे याच्यामध्ये आपण आता रेषांची संख्या पाहूया रेषांची संख्या पाहत असताना पहा पहिलं जे आहे तिथे एक दोन आणि तीन पहिला अल्फाबेट किती रेषांनी बनले तीन रेषांनी बनलेला आहे दुसरं जे अल्फाबेट आहे ते सुद्धा एक रेषा दुसरी रेषा आणि तिसरी रेषा म्हणजे याच्यामध्ये जे असणार आपल्याला सामने दिसते तीन रेषांनी बनलेलं हे अल्फाबेट आहे तिसऱ्या आकृतीमध्ये जर गेलं तरी तर सुद्धा एक दोन आणि तीन
तीन रेषा ने बनलेला अर्थ गट आहे. म्हणजे याचे साम्य काय आहे की तीन रेषा पाहिजे. अल्फाबेट किती रेषाने बनलेला पाहिजे? तीन रेषाने बनलेला पाहिजे. आता पहिला पर्याय जर आपण पाहिले तो वाय तीन रेषांनी बनलेला अल्फाबेट आहे. म्हणजे हा पर्याय आपला मॅच होतोय. परंतु पुढे काय येतं पाहू. जिथं काय होत आहे हा आपण दोन तीन आणि हा चार म्हणजे तीन रेषांनी बनत नाही. हा पर्याय पास झाला. पुढचा आहे एक लिहिताना आपण आता एक आणि याची दोन म्हणजे हे सुद्धा पर्याय नाही. त्यानंतर पुढचा जर पाहिला बी आहे एक आणि दोन म्हणजे किती रेषांनी बनणारा अल्फाबेट पाहिजे होता. आपल्याला तीन रेषांनी बनणारा अल्फाबेट पाहिजे होतो आणि आपल्याला तीन रेषांनी बनणारा अल्फाबेट असणारा पर्याय आहे एक नंबरचा. म्हणजे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक. आता पुढच्या प्रश्नाकडे जात असताना पहा मी म्हणत होतो की आकृत्यांचे आपल्याला काय करायचं बारकाईने निरीक्षण करायचं. आकृत्या तीन आकृत्या दिलेल्या आहेत. परंतु या तीन आकृत्यामध्ये आपल्याला काहीतरी साम्य दिसते. तर काय साम्य दिसतंय? या आकृत्यामध्ये असणारा जो कोण आहे हा जो कोण आहे त्या कोणाकडे पाहिलं तर काय झालेलं आहे आपण काटकोन दिसतो. दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसलेला आहे काटकोन आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा काय दिसतं आपल्याला काटकोन दिसतो. म्हणजे आकृत्यामधील कोणता असा पाहिजे काटकोन. काटकोन पाहिजे वर्तुळ पाहिजे आणि वर्तुळाला असणारा कोण कसा पाहिजे काटकोन पाहिजे. आता आपण पाहून घेऊया इथं वर्तुळ आहे पाहिजे पिढे पर्याय दोन मध्ये सुद्धा वर्तुळ आहे पर्याय तीन मध्ये वर्तुळ आहे पर्याय चार मध्ये सुद्धा वर्तुळ आहे. परंतु यामध्ये असणारा कोण पहिल्या आकृतीत असणारा हा कोण आहे हा कोण कसा आहे काटकोन होईल का काटकोनापेक्षा मोठा आहे म्हणजे पर्याय होणार आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये पाहिजे तर हे सुद्धा काटकोनापेक्षा मोठा आहे म्हणजे विशाल कोण आहे या आकृती आपली होणार नाही. तिसरा जो आहे तिसरा पर्याय सुद्धा जो आहे तर ही सुद्धा कशी आहे काटकोनापेक्षा मोठी आहे म्हणजे तिसरा सुद्धा पर्याय होणार नाही. त्यानंतर चौथा आपला पर्याय पाहिला तर हा मात्र या आकृतीत काटकोन होतोय. म्हणजे आपण जर योग्य उत्तर जर पाहिजे ठरलं या आकृतीचं या प्रश्नाचं तर आकृती क्रमांक चार जे आहे ते या प्रश्नाचं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे आकृतीतील खर्चे कोण काटकोन होता हे यांचं काय होतं साम्य होत आणि वैशिष्ट्य ते आपण शोधून काय केलेलं आहे पर्याय क्रमांक चार शोधून काढलेला आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे जात असताना पहिल्या आकृतीमध्ये काय दिसतं आपल्याला इथं पहिल्या आकृतीमध्ये वर्तुळ पहिल्या आकृतीत वर्तुळ दिसतंय त्रिकोण दिसतोय चौकोन दिसतोय. म्हणजे प्रत्येक आकृती काय आहे वेगवेगळ्या. परंतु याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे साम्य आहे ते जर आपण बारकाईने पाहिलं तर आपल्याला लक्षात येते याच्यामध्ये रेषा किती आहे एक दोन आणि तीन रेषा आहे. किती रेषा आहे तीन रेषा. या दुसऱ्या आकृतीत त्रिकोण असं जाऊन घ्या एक दोन तीन रेषा याच्यामध्ये सुद्धा काय आहे तीन रेषा आहे. चौथी जी आकृती आहे याच्यामध्ये सुद्धा एक दोन आणि तीन रेषा. मग जर याचं वैशिष्ट्य त्या तिन्ही आकृत्यांचा वैशिष्ट्यनुसार एक गट बनलेला आहे आणि तो गट समान गट काय आहे त्याच्यामध्ये साम्य काय आहे उभ्या तीन रेषा. काय आहे उभ्या तीन रेषा याचं काय आहे म्हणजे आपल्याला आता पर्यायामधून जर योग्य पर्याय शोधायचा असेल तर पर्याय अशा कृती शोधा लागणार आहे की आपल्याला तीन रेषा पाहिजे. पण कशा पाहिजे उभ्या रेषा पाहिजे. आता पहिल्या जर आपण आकृतीकडे गेलो तर पहिल्या आकृतीमध्ये किती रेषा दिसत आहे आडव्या रेषा दिसत आहे. आपल्याला पाहिजे काय उभ्या रेषा त्या पण तीन पण इथे किती दोन तीन आणि चार म्हणजे पर्याय क्रमांक एक तर आपल्या काही कामाचा नाही अयोग्य पर्याय. दुसऱ्या आकृतीकडे जर आपण गेलो या दुसऱ्या आकृतीमध्ये मात्र आपल्याला उभ्या तीन रेषा आहे
आता हा आपला आहे, पण आता पुढे काय आहे आपण पाहूया. तिसऱ्या आकृतीमध्ये एक दोन तीन आहे, आता चार रेषा आहे, पण चार रेषा नकोय टाकायला, किती रेषा हव्या आहेत, तीन रेषा हव्या आहेत. आता चौथ्या आकृतीमध्ये असा तीन रेषा दिसत आहेत, पण याला क्रॉस मारलेली चौथी रेषा आहे, म्हणजे चौथाही पर्याय आपल्या कामाचा नाही. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार जे आहे ते दोन उत्तर दोन पर्याय जो आहे पर्याय क्रमांक दोन ते या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. का उभ्या असणाऱ्या ज्या तीन रेषा आहेत आणि ते आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिसतात, म्हणून याचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक दोन. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढच्या प्रश्नाकडे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय दिसतंय, तीन प्रश्न आहेत, प्रश्न एकच आहे, तीन पासून तीन पद दिलेले आहेत, तीन आकृत्या दिलेल्या आहेत, त्यांचा एक फोटो इथे वैशिष्ट्य आपण शोधू. आता इथं पहिला वर्तुळ आहे, ज्याच्यात वर्तुळ आहे, इथं वर्तुळ आहे, इथं वर्तुळ आहे, म्हणजे साधारणपणे इथं सुद्धा वर्तुळ आणि सर्व पर्यायामध्ये सुद्धा काय वर्तुळ दिलेलं आहे. परंतु आता आपण रेषा पाहणार आहोत की आपल्याला पहिल्या रेषा जास्त दिसते, कमी दिसते, कमी, म्हणजे या आकृती तर आपण बारकाईने पाहिलं तर रेषांची संख्या कमी होताना दिसते, रेषांची संख्या कमी. रेषांची संख्या कमी होताना दिसते. पाहू पहिल्यामध्ये किती रेषा आहेत, एक दोन तीन आणि चार. पहिल्या रेषात किती आहेत, चार रेषा आहेत. आता दुसऱ्यामध्ये किती आहेत, दुसऱ्यामध्ये एक दोन आणि तीन, तीन रेषा आहेत. परंतु पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला चार रेषा आहेत, रेषांची संख्या एक ही कमी झाली. पण आपल्या काय लक्षात येते की इथे मात्र इथे मात्र काय झालेला आहे, खूपच छोटासा गोल आपल्याला त्या ठिकाणी आलेला दिसतो. इथं दोन, इथं किती रेषा आहेत, दोन रेषा, म्हणजे रेषांची संख्या चार म्हणून तीन झाली, इथं दोन झाली. आता आपल्याला चौथा जो पर्याय आहे, चौथ्या पर्यायात रेषांची संख्या दोन पेक्षा एक रेषा झाली, म्हणजे किती असणार रेषा असेल, एक रेषा असणार आहे. पण इथं काय झालं की हा एक गोल वाढला, हा दुसरा गोल वाढला, दोन गोल वाढले, रेषांची संख्या एकने कमी झाली, गोल एकने वाढला. इथं परत रेषांची संख्या एकने कमी झाली, एक गोल वाढला. आता मग गोल काय असणार आहे, एक रेषा. आता इथं एक गोल असेल, इथं एक गोल असणार आहे, कुठेतरी असा गोल असणार आहे. म्हणजेच आपल्याला काय म्हणतोय, रेषांची संख्या कमी होती, गोलांची संख्या वाढत जाते. एक गोल असणारा पर्याय आपल्याला काय दिसतोय, तर एकच रेषा असणारा. हा एक आहे, याच्यामध्ये एक रेषा आहे, याच्यामध्ये एक रेषा आहे, याच्यामध्ये सुद्धा काय आहे, एक रेषा आपल्याला दिसून येते. बरोबर. पण याच्यामध्ये एक रेषा दिसून असताना मग बारकाईने जर पाहिलं की रेषा कशा आहेत, अशा तिरक्या रेषा आहेत. मग याच्या तिरक्या रेषा असताना पर्याय क्रमांक त्याच्या असेल घ्या, हा दुसरा सुद्धा पर्याय क्रमांक घ्या. मग आता आपल्याला राहिले पर्याय किती, दोन पर्याय राहिलेले आहेत, पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन. मग याचा योग्य पर्याय कोणता एकत्र ठरवणार आपण पहा. आता तीन गोल, तीन गोल पाहिजे, इथं एक दोन आणि तीन, पर्याय दोन मध्ये तीन मध्ये मात्र किती गोल आहे, दोनच गोल आहे. म्हणजे तिसरा पर्याय हा सुद्धा चुकीचा आहे, हा पर्याय सुद्धा आपल्या कामाचा नाही, आपल्या पर्याय कामाचा आहे पर्याय क्रमांक एक. म्हणून याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे जात असताना आपण हा जो प्रश्न आहे या प्रश्नाकडे पाहत असताना आपल्या लक्षात येते की आकृत्या काय आहेत, अनियमित आकाराच्या आकृत्या. मग या प्रकारचा प्रश्न सोडवत असताना आपण काय करायचं, रेषांच्या संख्येवरून जाऊ. काय सोडूया, रेषांची संख्या, रेषांची संख्या एक दोन तीन चार आणि पाच, किती रेषा आहे त्याच्यामध्ये, पाच रेषा आहे. याच्यामध्ये किती रेषा आहेत, एक दोन तीन चार आणि पाच, याच्यामध्ये सुद्धा किती रेषा आहेत, पाच रेषा आहेत.
पुढच्या आठवड्यात जर काही पहा, एक दोन तीन चार आणि पाच, याच्यामध्ये सुद्धा एक दोन तीन चार पाच, एक दोन तीन चार आणि पाच, पाच रेषा. याच्यातलं वैशिष्ट्य साधणे काय आहे? पाच रेषांनी बनलेलं पाहिजे. किती रेषांनी बनलेलं पाहिजे? पाच रेषा. पाच रेषांनी बनलेले आपल्याला पाहिजे आहे. किती रेषांनी? पाच रेषांनी. मग या पण पर्यायामध्ये काय होते? मग एक दोन तीन चार एक पाच आणि सहा, सहाने बनलेली पाहिजे का नाही? वरचा जो आपण गट येतो किती निघतोय? पाच रेषाने, म्हणजे पहिला पर्याय तर गेला. आता दुसरा पर्याय बघा, हा एक दोन तीन चार आणि हा पाच, म्हणजे दुसरी बनलेली आहे. तिसरी आकृती जर पाहिलं तर एक दोन तीन चार पाच आणि सहा, सहाने बनलेली नाही. आता चौथा पर्याय एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, मग ह्या आकृत्याची सुद्धा आपली आकृती नाही. आपल्याला हवे असणारं जे वैशिष्ट्य होतं, चांगलं होतं, जे आपण शोधून काढलं होतं, ते आहे पाच रेषांनी बनलेली. आणि योग्य पर्यायाला उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन. हे या प्रश्नाचं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की खालील तीन पदांचा एक विशिष्ट वैशिष्ट्यानुसार गट बनतो. आता हे तीन पद दिले, ते पाच असताना याच्यामध्ये काय दिलं? अल्फाबेट आहे, याच्यामध्ये अल्फाबेट आहे, या आकृतीचा अल्फाबेट आहे, इथे सुद्धा अल्फाबेट आहे, अल्फाबेट आहे. ओके, परंतु काय दिसतंय आपल्याला? चालेच आहे हा आता झाला. आता आपल्याला आकृतीची दिशा कशी होते हे पाहिजे आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगताना विसरलो, ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. तो हा प्रश्न, ती गोष्ट या प्रश्नात आलेली आहे. की पाठिमागच्या ज्या प्रश्न पत्रिका झालेल्या आहेत, या प्रश्नपत्रिकांमध्ये जल प्रतिबिंब सुद्धा या घटकावरती असणारा मिक्स आधारित प्रश्न यावरती विचारलेला आहे. मग जल प्रतिबिंबामध्ये काय होत रे? की खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली. उदाहरणार्थ घेतो, हा आता त्रिकोण आहे आणि हा पाण्यात जर ठेवला, पाण्याच्या तो प्रतिबिंब दिसतो तसं दिसणार वरची बाजू खाली, वरच्या बाजूला आणि खालची बाजू वर, येते का लक्षात? तर या आकृतीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर हा यश येत एक आहे, प्रतिबिंब आहे. हा येत म्हणजे पाण्याचा प्रतिबिंब दिसते. इथं सुद्धा काय आहे? पाण्याचं जर पाहिलं प्रतिमा रीत सारखी दिसणार आहे. मग आता आपल्याला आकृतीमध्ये पाण्यात असणारे प्रतिबिंब ती जर आपण असं पाण्यात असले तर तो पाण्याचा पाण्यात आता दिसणार, बरोबर? वरची बाजू खाली, खाली बाजू म्हणजे पर्याय हा काय झाला? निघून जा. आता ती जो आहे ती आता ठेवला पाण्यामध्ये, पाण्यामध्ये काय दिसणार? असा तर दिसणार आहे. म्हणजे आपल्याला तिचं हे झालं, नंतर जो आहे तर हे त्यांनी असा दिला म्हणजे हा पर्याय दुसरा काही कामाचा नाही, दुसरा पर्याय चुकीचा. आता तिसऱ्या पर्यायमध्ये हा आस दिलेला आहे. हे जर आपण असं पाण्यात ठेवलं तर आपल्याला कसं दिसणार आहे? आस दिसणार आहे. म्हणजे तीन नंबर पर्याय आपला बरोबर आहे. हा जर आता येऊन दिला आपल्याला, हा जर पाण्यात ठेवला तर हे असं दिसलं, म्हणजे पर्याय क्रमांक चार चुकलेला आहे. पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन. आणि याचं वैशिष्ट्य काय होतं? जल प्रतिबिंब. साधारणपणे यावरती जल प्रतिबिंबावरती सुद्धा आधारित प्रश्न या गटाशी जुळणाऱ्या आकृत्यांमध्ये काय केला जातो? विचारला जाऊ शकतो. हे आपण बोलतो लक्षात ठेवायचं. चला आता पुढची आकृती पाहूया. पुढचा जो प्रश्न आहे, तर पुढचा प्रश्न हा, आता आपण काय करत आहोत की मागील वर्षी ज्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या पुढचे त्याची तयारी करत आहोत.
जर हे पाहत असताना हा जो आहे हा प्रश्न 2017 ला विचारण्यात आलेला होता. तर या प्रश्नामध्ये जर आपण आकृती जर पाहिली तर याचा आकृती आहे काठाण आहे आणि त्याच्या पुढे आकृती दिलेला आहे तिथं सुद्धा. पण हे काय झालेलं आहे घड्याळाच्या काट्याच्या दुसरा हा जो आहे आता असा झाला. इथं काय झाला असा झाला म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने यांचा प्रवास सुरू आहे. जर आपण जर पाहिलं घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने तर आकृती एकही होत नाही, आकृती दुसरीही होत नाही, आकृती तिसरीही होत नाही आणि याचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा जो प्रश्न आहे 2018 2018 ला आलेला हा प्रश्न आहे. मग जे आपल्याला पाहायचं आहे आता हे जर पाहिलं की अनियमित आकृती आहे पण रेषा मारलेल्या आहेत, रेषांच्या संख्या मोजावे आपण 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. पहिली आकृती किती रेषा निवडली 7, दुसरी आकृती बघू आपण 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 नंबर. तिसऱ्या आपण तिकडे गेलो तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे याचा एक गट बनलेला आहे. यात एक वैशिष्ट्य काय आकृती किती रेषा निवडली पाहिजे काय वैशिष्ट्य भेटले आपल्याला 7 रेषांचे तयार झालेले आकृती. पर्याय बघू आपण 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आणि बनले म्हणजे पर्याय पहिला आपल्या कामात आणण्याचा. दुसरी आकृती बघू आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 दुसरा आपल्या पर्याय कामाचा आहे. पण तरी आपण पाहूया किती बनली 1, 2, 3, 4, 5, 6 आपल्याला पाहिजे 7 रेषा या कृतीत दिल्या. 3 रेषा म्हणजे हे सुद्धा कामाची नाही. चौथा पर्याय, चौथ्या पर्यायमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 आणि याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हे 7 रेषांचे बनणार आहे. किती आकृती आहे ही पण आहे आणि ही पण आहे. दोन पर्याय आपल्याला 7 रेषांनी मिळाले. मग अशा वेळेस कधी काय होतं की जर तुम्ही पर्याय क्रमांक 2 जर होतो तर आपण उत्तर पत्रिकेमध्ये दिलेला असेल तो पर्याय क्रमांक 4 जरी होतो दिलेला असेल पण दिलेला असेल तरी तुम्ही 2 पर्याय नोंदवा किंवा 4 पर्याय नोंदवा. तुम्ही पर्याय नोंदवताना मात्र असं करायचं नाही या प्रश्नाचं की समजा हे 4 पर्याय दिलेला आहे, दुसरा हिरंगवरा आणि चौथा हिरंगवरा, तर हा प्रश्न आपला काय करतो की बा ठेवला जातो. तुमच्या ज्या वेळेस तुमच्या लक्षात येईल की एका प्रश्नाचं उत्तर काय आहे 2 पर्याय आहे तर त्या 2 पर्यायांपैकी छोटं तुम्ही काळजी घ्यायची. काय करायचं आहे कोणता तरी एकच पर्याय आणला, येतो 2 रंगवा किंवा 4 रंगवा. दोन्ही पर्याय काय रंगवायचे नाही तर दोन्ही पर्याय तुम्ही रंगवले, दोन्ही पर्याय क्रमांकाचे उत्तर रंगवले तर आपलं उत्तर काय होणार आहे चुकीचं जर धरलं जाणार आहे म्हणजे याची तुम्हाला मार्क मिळण्याची शक्यता कमी आहे. पण जर तुम्ही एकच रंगवला दोन पैकी तर तुमचा तो प्रश्न बरोबर झाला जातो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे आपला तर या हा सुद्धा प्रश्न काय झालेला आहे 2018 साठी आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता.
पाहा इथं काय आहे, त्रिकोण दिले, किती त्रिकोण आहे, आता बाहेरचा एक आणि दोन त्रिकोण आहे, किती त्रिकोण आहे, दोन. आता इथं पाहिलं तर किती आहे, एक दोन तीन आणि चार त्रिकोण आहे. इथं जर पाहिलं आणि एक दोन आणि तीन चार म्हणजे त्रिकोणांची संख्या आहे. आता हे इथं दोन होते, दोनचे चार, दोन त्रिकोण तीन चार झाले, चार त्रिकोणाचे म्हणजे म्हणजे कमी जास्त हे काही सामना भाव आपल्याला होणार नाही. पण त्रिकोण आहे, दोन त्रिकोण आहे, तर त्याच्यावरती असणारे गुण किती झाले, तिथं एक दोन तीन गुण झाले. दोन त्रिकोण गोल किती, तीन. इथं किती आहे, एक दोन तीन आणि चार. चार त्रिकोण म्हटल्यानंतर गोल कसे झाले पाहू आपण, चार त्रिकोणांची संख्या घ्या पाहिजे, चार आणि गोलांची संख्या. गोल किती आहे, हा एक दोन तीन चार आणि हा पाच. चार म्हणजे गोलांची संख्या एक निवाड. आता मग इथं काय झालंय, चौकोन चौकोन होता इथं, आज चौकोन किती, एक. आता इथे चौकोन किती झाले, तीन चौकोन. इथं त्रिकोण म्हणजे हा एक आता हा दोन आणि तीन त्रिकोण, तीन त्रिकोण आणि गोलांची संख्या मात्र किती आहे आपल्याकडं, एक दोन तीन चार. गोलांची संख्या चार झालेली आहे. आणि चौकोनांची संख्या किती झाली, हा एक हा दोन. चौकोनांची संख्या दोन झाली. म्हणजे त्रिकोणांची जेवढी संख्या आहे त्याच्यापेक्षा काय होते, एडी जास्त पाहिजे गोलांचा. तिथं त्रिकोण एक दोन तीन, तीन त्रिकोण आहेत, गोल चार आहेत, काय होतं, एक दोन तीन आणि चार. पहिला पर्याय होती दुसरा, एक दोन तीन चार गुण आहे का, एक दोन तीन चार आणि पाच, म्हणजे चार पेक्षा जास्त झालं हा चुकला. दुसरा त्रिकोण आहे एक आणि दोन, दोन त्रिकोण झाले, गोल किती पाहिजे तीन, आणि किती दिसायचं आपल्याला चार, म्हणजे हा सुद्धा पर्याय क्रमांकाचा नाही, हा पर्याय सुद्धा चुकला. पुढे एक दोन तीन त्रिकोण होते. आता तीन त्रिकोण झाले, दोन गोल पण झाले. बघा तीन त्रिकोण झाले, गोळांची संख्या दोन झाली, पण चौकोनांची संख्या आपल्याला एकच पाहिजे, म्हणजे त्रिकोण चौकोनांची संख्या या ठिकाणी असणारे तीन झाले. हा सुद्धा पर्याय आपला काय नाही, त्यामाचा नाही. इथं असणारा त्रिकोणांची संख्या तीन, गोलांची संख्या चार आणि चौकोनांची संख्या किती, दोन. म्हणजे याचा योग्य उत्तर असणारा पर्याय क्रमांक असणार आहे एक नंबरचा पर्याय जो आहे, हा याचं योग्य उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता पुढच्या प्रश्नामध्ये 2019 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. 2019 ला विचारल्या गेलेल्या प्रश्नामध्ये आपण जर बारकाईने पाहिली, पाण्याची जी प्रतिमा येत होती, त्या येची प्रतिमा अशी झाली, जीची प्रतिमा अशी झाली. जर याचं पाहिलं तीची प्रतिमा अशी होईल, तीची प्रतिमा अशी, याची प्रतिमा काही अशी, आणि हा यम आहे, यमची प्रतिमा अशी होईल, जल प्रतिबिंब. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन, जल प्रतिबिंबावर असणार हा प्रश्न होता. जल प्रतिबिंब. आता पुढचा प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न जो आहे, हा पुढचा प्रश्न 2019 साली विचारलेला होता, म्हणजे विचारला होता 2019 सालचा हा प्रश्न आहे. 2019 जर का त्यांचा पूर्ण मार्केने निरीक्षण जर केलं तर आपल्याला काय दिसते, वर्तुळ त्रिकोण चौकोन, वर्तुळ त्रिकोण चौकोन, वर्तुळ त्रिकोण चौकोन तिने पण आहे. पण आज जो आहे हा चौकोन जो आहे हा रंगवलेला चौकोन आहे, भरीव चौकोन आहे. म्हणजे आपल्याला पर्यंत पाहिजे भरवलेला रंगवलेला चौकोन पाहिजे. पण या चौकोनची बाजू आजला भरवलेली चिकटलेली नाही, चिकटलेली नाही, तर हा चिकटलेली आहे पर्याय क्रमांक तीन तर पाहिजे. मग आता आपल्याला काय पाहिजे, वर्तुळ त्रिकोण चौकोन. इथं सुद्धा आपल्याला जर याचा आपण बारकाईने विचार केला तर वर्तुळ त्रिकोण चौकोन याच्यामध्ये त्रिकोण आहे का, पहिल्या आकृतीमध्ये वर्तुळ आहे, चौकोन आहे, पुन्हा वर्तुळ आहे, म्हणजे याच्यामध्ये त्रिकोण पाहिजे होता, याच्यामध्ये त्रिकोण नाही, म्हणून हा सुद्धा पर्याय आपला गेला. दुसऱ्या पर्यायामध्ये त्रिकोण आहे, चौकोन आहे,
परंतु वर्तुळ नाही म्हणून हा सुद्धा पर्याय कसा आहे चित्र आहे. आता तिसऱ्यामध्ये कृष्ण गेलेला असेल काय गेला चौथा आहे का योग्य आपला तर शोधू या. चौथ्या पर्यायामध्ये काय आहे वर्तुळ आहे त्रिकोण आहे त्रिकोण आहे म्हणजे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न हा 2020 साली विचारला गेलेला प्रश्न होता. 2020 साली विचारला गेलेला प्रश्न आहे. याचं जर बारकाईने जर आपण पाहिलं तर हा जो गोल आहे आणि या गोलासमोर याची लहान रेषा आहे. गोल आहे गोलासमोर लहान रेषा. हा गोल आहे त्या गोलासमोर लहान रेषा ही याचं काय आहे वैशिष्ट्य आहे. आता आपण थोडस आपला वेळ पण संपत चाललेला आहे आणि आपण थोडस गतीने घेऊया म्हणजे आपले यापूर्वी झालेले प्रश्न सोडवू. इथं सुद्धा हा गोल आहे त्याच्यासमोर लहान रेषा. आता इथं गोल आहे त्याच्या शेजारी लहान रेषा. हा गोल आहे त्याच्या शेजारच्या भागात लहान रेषा हाही पर्याय. हा गोल आहे त्याच्या शेजारच्या भागात लहान रेषा हा सुद्धा पर्याय गेला. म्हणजे त्याच जे साम्य असणार वैशिष्ट्य असणार जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 1 असणार आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढच्या आकृतीकडे जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया जो 2021 साली काय केलेला होता आपल्याला विचारला गेलेला होता. मग हे जर पाहिलं आपल्याला तर काय इथं आपल्याला एक भाग केलेला दिसते. हा एक इथं किती भाग दिसत आहे 2. इथं आपल्याला 3 भाग दिसत असते. म्हणजे एक एक भाषा उत्तर वाढत चालला म्हणजे या वृक्षासणारे किती भाग असायला पाहिजे असे 4 भाग असणार पाहिजे. 4 भाग असणारे आपण शोधू. आपण इथे 4 भाग आहे इथे नाही म्हणजे दुसरा पर्याय गेला. आता इथे 4 भाग आहे तिथे 4 भाग आहे पण याच्यामध्ये काही चिन्ह दिलेले आहे. अगोदर आपण किती 2 चिन्ह दिले तिथे 4 दिले आणि एक पंचकोना दिला याच्यावरच शोधतो. इथे किती आहे 1 भाग आहे 1 इथं 2 भाग आहे 2 3 भाग आहे 3 4 भागात किती आणले पाहिजे 4 पाहिजे 4 4 भाग असणार एक भाग आहे याच्यात 4 आहे. आता याच्यात 3च आहे हा पर्याय गेला याच्यात 4 आहे. आता तरी पण आपल्याला आता 2 पर्याय शिल्लक राहतात म्हणून आपण या पंचकोनाकडे पाहूया. हा जो पंचकोन आहे तिथे 1 भाग आहे 2 चे 2 तिथे 3 भाग आहे 3 मग आता 4 भागाचे 4 पाहिजे पण इथे किती दिसतात 1 2 3 4 आणि 5 अरे हा गेला दुसरा गेला तिसरा गेला म्हणजे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपण पुढचा जो प्रश्न आहे हा प्रश्न विचारला गेला होता 2021 साली विचारलेला हा प्रश्न आहे. 2021 साली विचारलेल्या प्रश्नामध्ये एक त्रिकोण दिसतोय आणि त्याच्यावरती आता आर भाग दिसतोय. त्रिकोण आर भाग त्रिकोण आर भाग आता हा जो आहे याच्यावर चौकोन दिसतोय म्हणजे हा दुसरा पर्याय तर आपल्या काही कामाचा नाही. पण याच्या जी बाणाची दिशा आता मी सांगितलं आपण दिशा बाणाची दिशा कशी आहे एकमेकांच्या विरुद्ध दिशा. आता इथं सुद्धा काय आहे एकमेकांच्या विरुद्ध दिशा. म्हणून इथं कसं आहे एकाच बाजूला बाणाची दिशा आहे पर्याय क्रमांक 1 गेला 2 गेला. आता तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये सुद्धा इथं पहा बाणाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध इथं कशी आहे एकाच बाजूला हा ही गेला. म्हणून इथं बाणाची दिशा एकमेकांची कशी आहे विरुद्ध बाजूला आहे म्हणून आपला योग्य पर्यायाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे गेल्यानंतर आपल्याला 2022 साली हा विचारलेला प्रश्न आहे. 2022 साली प्रश्न विचारलेला आहे याच्यामध्ये षटकोन दिसतोय. षटकोन आहे आत किती रेषा आहे 1 2 3 4 आणि 5 रेषा आहे. म्हणजे षटकोन बाहेरच्या आकृती षटकोन आत एक निकमी झाले हा चौकोन आहे पण आत रेषा 1 2 3 एक निकमी झाले त्रिकोण आहे. आतमध्ये चिंतनता 1 आणि 2 म्हणजे एक गोष्ट साम्य वैशिष्ट्य आपल्या लक्षात येते का बाहेरची जी आकृती आहे त्या बाहेरच्या आकृतीतील रेषांच्या संख्येचे त्या एक निरेषा हा षटकोन आहे. षटकोण आहे पण रेषांची अंतर्गत संख्या 5 चौकोन आहे आतील रेषांची संख्या 3 त्रिकोण आहे आत रेषांची संख्या 2 अरे उत्तर आकृतीमध्ये बाहेरच्या रेषांची संख्या 4 आतील पाहिजे 2च येत म्हणजे हा पर्याय गेला. इथं हा वर्तुळ आहे वर्तुळाचं तर काही नाही. आता इकडे पाहू हा पंचकोन आहे पण रेषांची संख्या 1 2 3 पंचकोन आहे 4 पाहिजे म्हणजे हाही गेला.
आता राहिलेला पाहू, एक दोन तीन चार पाच सहा आहेत, सात रेषा आणि अर्थ कोण आहे का? एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ, म्हणजे पर्याय क्रमांक काय आहे? चार ध्येयाचं योग्य उत्तर असतात सहा. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा जो प्रश्न आहे हा 2023 साली विचारलेला प्रश्न आहे. 2023 2023 च्या प्रश्नामध्ये पाहतो आपण, तर 2023 च्या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे आपल्याला, तिथं दोन एकमेकात दिसत आहे, इथे दिसत आहे, इथे पण दिसत आहे, मग इथं त्रिकोण चौकोन त्रिकोण वर्तुळ आहे, चौकोन त्रिकोण वर्तुळ, चौकोन त्रिकोण वर्तुळ, चौकोन त्रिकोण वर्तुळ असणारे आहे, त्याच्या डबल आहे, म्हणून हा ही पर्याय घ्या. आता चौकोन त्रिकोण वर्तुळ जे आहे बाहेरून असणारे जे दोन आहे, तर याच्यामध्ये असणारा आपल्याला जो पर्याय क्रमांक दिसतोय आता होताही पर्याय होणार नाही. आज हा पर्याय क्रमांक उरला आपला 3 आणि 4. 3 आणि 4 मध्ये जर घेऊ केलं तर याच्यामध्ये आपल्याला रिजेक्शन नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे आपला, हा प्रश्न 2024 साली विचारला होता, म्हणजे मागील वर्षी झालेला परीक्षेत होता. जर आपण या तिन्ही आकृत्यांचं मार्गाने निरीक्षण केलं तर या आकृत्या ज्या आहेत हे जल प्रतिबिंबावरती आधारित असणारा प्रश्न आहे. जल प्रतिबिंब जर पर्याय पाहिला आपण, तर पहिलं हे जल प्रतिबिंब होत नाही, तर या आकृती प्रतिबिंब होत आहे, म्हणजे पहिली आकृती तर गेली, दुसरी आकृती सुद्धा होत नाही, तिसरी आकृती मात्र होते आणि चौथी होत आहे, म्हणजे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या या तासाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये गटाशी जोडणारे पद या अंतर्गत आपण आकृत्या हा घटक पाहिलेला आहे. तुम्हाला निश्चितपणे हा घटक समजलेला असेल, यासाठी आपल्याला पहा विशेष आपण मार्गदर्शन केलेले आहे आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब भास्कर पाटील साहेब, आमच्या सुवर्णा तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी वसुंधरा साहेब असतील, कार्यालय मॅडम आहे, त्याचप्रमाणे आजच्या या माझ्या ऑनलाईन कार्यशाळेसाठी आज सुट्टीचा दिवस असून सुद्धा आमच्या तालुक्यातील आमच्या गटचे शिक्षण मित्र अधिकारी आदरणीय भुजबळच आवर्जून उपस्थित राहिले आणि मला प्रेरणा देण्याचं कारण त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्यामुळं मला खूप चांगल्या अशा पद्धतीने साथ घेता आला. त्यांचे मी तपासण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे इतर अधिकारी सुद्धा मार्गदर्शन करायचं आहे, त्या सर्वांचं मी आभारी आहे, ऋण व्यक्त करतो आणि या सर्वांनी मला या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर साथ घेण्याची संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.